हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज सात्विक अन्नमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण रव्याचा ओनियन उत्तप्पा करतोय. म्हणजे रवा दह्यामध्ये भिजवला आहे किंवा ताकात भिजवून एक दोन तीन तास भिजवायचं आहे. त्याच्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, ताक आलेलंच आहे, मीठ, धने जिरे पावडर हे आणि आलं किसून घालायचं. हे सगळं घेऊन मग आपण हे तव्यावरती डोसा उत्तप्पे आपण हे करणार आहोत. तप्पा लावला आहे आपण रव्याचा, बघा तुम्ही बघू शकताय तव्यावर घातलेला आहे. आता हे झाकण देऊन छान आपण कुरकुरीत करून घेणार आहोत. उत्तप्प्यासाठी ही चटणी तयार केली आपण. त्याच्यामध्ये दही, मिरची, कोथिंबीर, धने जिरे पावडर, आलं, मीठ, साखर असं घातलेलं आहे. ओनियन उत्तप्पा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. कुरकुरीत ओनियन उत्तप्पा आणि चटणी तयार आहे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे ही. तुम्हाला हवं तर अगदी अर्ध्या तासामध्ये सुद्धा तुम्ही रव्यामध्ये दही किंवा ताक मिक्स करून हे तुम्ही करू शकताय आणि एकदम टेस्टी आणि छान लागतं. आलं घालायला मात्र विसरायचं नाही, आल्यानं एकदम वेगळा स्वाद येतो, छान सुंदर असा. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर सात्विक अन्नला सबस्क्राईब करा. धन्यवाद.